नमस्कार. तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना ताजी बातमी. तर सध्या जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे पावसाची स्थिती काय आहे तुम्हाला तर माहीत आहे. मागच्या काही दिवसापासून जे आहे राज्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती तयार झालेली आहे. यंदा जर बघितलं तर दुष्काळासारखी स्थिती राज्यात विविध भागामध्ये तयार झालेली आहे. खास करून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आहे दुष्काळासारखी स्थिती तयार झालेली आहे. बाकीच्या जर भागात बघितलं तर विदर्भामध्ये चांगला पाऊस होत आहे. वर्ध्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे. पण बाकीच्या भागात जर बघितलं शेतकरी मित्रांनो, कोकण किनारपट्टी जर सोडून दिली तर बाकीच्या भागात समाधानकारक पाऊस अजूनसुद्धा झालेला नाही. एकंदरीत जर बघितले तर पुढचे काही दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाला थोडा खंड असणार आहे. थोड्या दुष्काळासारखी परिस्थिती तयार झालेली आहे. तरी आपण जे आहे वरून राज्याकडे मागणी करूयात की लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा. आणि सध्या जर बघितलं तर शेतकऱ्यांचे जे आहे पिकं सध्या जे आहे लागवड झालेली आहे, मात्र पाण्याची नितांत गरज आहे. विविध भागामध्ये जे आहे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अजूनसुद्धा समाधानकारक पाऊस नाही. विदर्भाच्या काही भागात समाधानकारक पाऊस झालेला आहे, पण मुसळधार पाऊस जे अजूनसुद्धा जे प्रतीक्षित